माझं असं म्हणणं आहे की कोणी कोणाचं घर फोडू शकत नाही ज्या लोकांनी सगळे घरं फोडले त्यांनी आज घरं फोडायची भाषा करू नये लोकसभेचा अनुभव तुम्ही पाहिला असेल की आमच्या घरातल्या एक व्यक्तीला स्वतः राष्ट्रवादीने त्यांच्या स्टेजवर नेऊन भाषण केलं बीडमध्ये त्यांनी तेच केलं इतर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत की घरं फोडले गेले राजकारणासाठी तर ज्यांनी लोकांचे घरं फोडले त्यांचे घरं घर फुटणार नाही अशी त्यांनी अपेक्षा करणं हे मला वाटतं फार मोठी चूक असेल तर परमेश्वर जो जसं करतो त्याला तसं भरावं लागतं आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की परमेश्वर दारी हा न्याय निश्चित परमेश्वर आम्हाला देईल असं मला पूर्ण खात्री आहे हे पहा सगळे लोक अंधारा संपर्कात असतात हे फक्त वरती दिवसा म्हणतात की यांचे पाच फुटले यांचे सहा फुटले आमचे सहा काही फुटलेले नाहीत आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये एकशे साठ आहेत ते एकशे साठचे लवकरच तुम्हाला दोनशे होताना दिसतील असं मला खात्री आहे